छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख लंडन वरून परत आणण्याच्या हालचालींना वेग आला. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची ही वाघनख मुंबईमध्ये आणण्यात येणार आहेत आणि त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याच लंडनला रवाना होतील. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबतच 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहे. पुढच्या 3 वर्षांसाठी वाघनख महाराष्ट्रामध्ये आणण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. वाघनख लंडन वरून परत आणण्याच्या ज्या हालचाली आहेत त्याला वेग आलेला आहे. सुधीर मुनगंटीवार उद्या लंडनला या कामासाठी रवाना होणार आहेत आणि 3 वर्षांसाठी वाघनख महाराष्ट्रामध्ये आणण्याची ही प्रक्रिया असेल. तर हा वाघनखांचा प्रवास नेमका कसा असेल आपण जाणून घेऊयात. 16 नोव्हेंबरला वाघनख मुंबईमध्ये आणली जाणार आहेत. 17 नोव्हेंबरला साताऱ्यातल्या वस्तू संग्रहालयामध्ये त्याची स्थापना केली जाईल. 17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट पर्यंत ती तुम्हाला पाहता येतील. नागपूरच्या संग्रहालयामध्ये 15 ऑगस्ट पासून एप्रिल पर्यंत असतील, तर एप्रिल ते नोव्हेंबर 2025 पर्यंत ती कोल्हापुरात असतील. नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 मुंबईमध्ये असतील. 16 नोव्हेंबर 2026 वाघनख पुन्हा लंडनला पाठवली जाणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे